नमस्कार माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाग या सरपटणाऱ्या प्राण्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। याचं सायंटिफिक नेम आहे नाजा नाजा। तो विषारी ह्या प्रकारात येतो। त्याची लांबी 6 ते 7 फूट 182 सेंटीमीटर 212 cm। याचं राहण्याचं ठिकाण गाव, शहर, जंगल, खाचर, डबके किंवा पाणथळ जागा, खडका प्रदेश, दगड किंवा विटांचे ढिगारे या ठिकाणी हा राहत असतो। याचं अन्न बेडूक, टोड, साप, पक्षी, त्यांची अंडी किंवा त्यांची पिल्ल, सरडे, पाली, सापसुळया किंवा त्यांची अंडी, उंदीर अशा पद्धतीचे तत्सम प्राणी। नागाविषयी माहिती, नागाच्या फण्यावर 2 काळ्या रंगाची वर्तुळे किंवा कडे असतात आणि ती एकमेकांना काळ्या वक्राकार रेषेने जोडलेली असतात, त्यामुळे ती दुरून 10 आकड्यासारखी आपल्याला दिसतात। काही नागामध्ये हा आकडा वेगळा असतो तर काहीमध्ये नसतो। फण्याच्या आतल्या बाजूला 2 काळे ठिपके असतात। दिवसला असता फुटकारा मारून शत्रूला धोक्याचा इशारा देतो। नागाला कान नसतात त्यामुळे त्याला ऐकू येत नाही। गारुड्याने पुंगी वाजवली की नाग डोलतो असे मानतात, पण ते चूक आहे। पुंगी वाजवताना गारुडी पुंगी हलवतो, हात किंवा पुंगीवर खाली करतो। या हालचालीकडे नाग एकटक लावून पाहत असतो। त्याच्या हालचालीनुसार नाग मानेची हालचाल करतो। या वस्तू हलवल्या नाहीत तर नाग अजिबात डोलत नाही। अशा पद्धतीनं या नाग या सापाविषयी आपण थोडक्यात माहिती या यूट्यूब चॅनलला पाहिलेली आहे। यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर जरूर करा। धन्यवाद।